नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेमरी ड्रॉइंग या विषयामध्ये मानवाकृती रंगवायची कशी या विषयी शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण कच्चं रेखाटन केल्यानंतर त्याच्यामध्ये रंग भरत असताना ते ड्रॉइंग फिकं करून घ्यायचं, खोडरबरने खोडायचं थोडं. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच ते दिसलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर वॉटर कलर या माध्यमात हे रंगकाम आत्ता तुम्ही पाहताय, त्यामध्ये येलो, ऑरेंज आणि रेड या तीन रंगामध्ये स्किन कलर तयार केलेला आहे. याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि लाईट भागासाठी आपण पांढरा रंग न वापरता पाण्याचा वापर करायचा आहे. आणि या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करत जा. मग इथून पुढच्या कोणत्याही फिगरला रंगकाम करताना कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला लक्षात येईल आणि त्या पद्धतीने करता येईल. या ठिकाणी आपलं रंगकाम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर झालेलं रंगकाम पूर्ण सुकल्यानंतरच बॉर्डर करायला घ्यायची आहे. बॉर्डर करत असताना स्केच पेन, बॉल पेन, जेल पेन, शाई पेन, कोणतंही ब्लॅक कलरचं माध्यम तुम्ही वापरू शकताय. पण ते करत असताना आपल्या रेषा ह्या अचूक आल्या पाहिजेत याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. कारण ह्या रेषामध्येच तुमच्या चित्राचं अस्तित्व निर्माण करणार आहेत. त्यामुळं या रेषांचा सराव आणि त्याचा रेखाटनाचा आत्मविश्वास तुमच्या या रेषांतून दिसला पाहिजे. हे रेखाटन करत असताना आपण डार्क भागासाठी काही ठिकाणी जर स्केचपेनचा वापर केला किंवा ब्लॅक कलरचा वापर केला तर ते अधिक चांगलं दिसतं. आणि हे अशा पद्धतीने बॉर्डर करून आपलं चित्र किती उठावदार दिसतं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल.
Thank you.